आज आपण एक स्नॅक करणार आहोत. मधला वेळच्या खाण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. आपण मक्याचा वापर करणार आहोत आणि मक्याचे दाण्यांचे हे क्रिस्पी करणार आहोत. चला तर बघूया कसे करायचे हे क्रिस्पी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक बाउल मक्याचे दाणे, अर्धा कांदा बारीक चिरलेला, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ, बारीक चिरलेली मिरची, लिंबू, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, तेल. मक्याच्या दाण्याला आपण शिजवून घेतलेलं आहे. एका मोठ्या बाउलमध्ये आपण शिजवलेले कॉर्न घातलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडं लिंबू पिळून घेतो आहे. त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घातला आहे, हिरवी मिरची घातली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पावडर ती आपण अर्धा चमचा घातली आहे, कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे घालतो आहे आपण, ब्रेड क्रम्स 2 ते 3 चमचे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आपण. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. कढई गरम करत ठेवतोय आपण. त्यामध्ये तेल घातलंय आपण. तेलही गरम झालंय. त्यामध्ये आपण स्वीट कॉर्न घालतोय. स्वीट कॉर्न जे आपण तळतोय ते मंद आचेवरच करायचे आहेत. आणि गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला ते तळायचे आहेत. हे आपलं तयार आहे. एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेतोय. आपले क्रिस्पी स्वीट कॉर्न तयार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं ना, क्रिस्पी करणं सोपं आहे. छान चटकदार मसालेदार क्रिस्पी करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला आवडलं की नाही. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन रेसिपीसकट.